सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. राहुरी तालुक्यातील धामोरे खुर्द इथं राहणाऱ्या शिवाजी हरिशेंद्रे यांनी आपल्या जमिनीवर ओढ्याचं अतिक्रमण झाल्यामुळं आमरण उपोषण करण्याचं निवेदन राहुरीच्या तहसीलदारांना दिलंय. धामोरी खुर्द या ठिकाणी गट नंबर 161, 139 आणि 159 या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणासाठी 11 एप्रिल 2016 रोजी विनंती अर्ज दिला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या ओढ्याच्या अतिक्रमणाची पाहणी देखील केली, मात्र वारंवार जिल्हाधिकारी आणि राहुरीचे तहसीलदार यांना विनंती अर्जही देण्यात आला, तरी देखील याचा कोणताच परिणाम या अधिकाऱ्यांवर झाला नाही. त्यामुळे या संतप्त शेतकरी कुटुंबाला उपोषणाचा मार्ग निवडावा लागला. साहेब, ही जय शिवाजी हरिचंद्रे, मी दामपूरची राहणारी, 4 वर्ष झाले जमीन घेतलेली इसगुंठी. इथं काही बी तहसीलदाराकडं पत्र हे सगळं दिलं, पण ते काय तिने काही दखल घेतलेली नाही आमची काही. आणि पाऊस पाणी नसल्यामुळं इथं मला काही दाना शरभर दाना पिकवता नाही आला. इथं काही का नाही आलं, इथं पिकवता काही नाही आलं, पण तहसीलदारांनी हे इथं नाही आले ते तहसीलदारांना अतिक्रम जे झालेलं आहे ना त्याच्यामुळं काढी ना. काय तुम्ही मागणी वगैरे केली? मागणी बऱ्याच ठिकाणी केली आम्ही, राहुरीला केली, नगरला केली, श्रीरामपूरला केली, आणि घेतलेलं बी आम्ही हे मायवले खरेदी. त्याच्यामुळं मला काही आधार कोणाचा असं नाही काहीच रिपोर्ट नाही दिला, काहीच नाही. तर या शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोठमोठ्या बाभळीच्या झाडांचं अतिक्रमण झालंय, त्यामुळे त्यांना शेती देखील करता येत नाही. याप्रसंगी राहुरी तहसीलदार यांनी ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केलंय अशांना 1,00,000 रुपयाचा दंड करावा, म्हणजे भविष्यात कुठलाही शेतकरी अतिक्रमण करण्यास तयार होणार नाही, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर 15 दिवसांमध्ये अतिक्रमण काढलं नाही तर कुठलीही पूर्वसूचना न देता 4 जुलैपासून आपण आमरण उपोषण करू आणि हायकोर्टामध्ये दावा दाखल करू, याची नोंद घ्यावी, असा इशारा यावेळी शिवाजी हरिशेंद्रे या शेतकऱ्यांना दिलाय. 149 पैकी पूर्व बाजूला 20 गुंठे जमीन घेतलेली आहे. 20 गुंठे जमीन घेतल्यानंतर मी कोणालाही त्रास होऊ नये म्हणून मी हद्दखुणासाठी मी तालुका भूमी अभिलेखांकडून ती मोजणी करून घेतली. पुढं त्या बाजूला अतिक्रमण दाखवण्यात गेलो, जास्त जवळजवळ 1.5 एकराच्या आसपास ते अतिक्रमण आहे. आणि ते अतिक्रमण केलं कोणी नेमकं? गट नंबर 161 वाल्याचं 28 गुंठे अतिक्रमण आहे. गट नंबर 159 वाल्याचं आहे 33 गुंठे आर आहे. तर हे अतिक्रमण आहे. मग मी त्यानुसार राहुरी तहसीलदार यांच्याकडं 2016 पासून प्रयत्न करतोय किती अतिक्रमण काढा. इथं मंडल अधिकारी पण येऊन गेले, हे त्यांची प्रत आहे माझ्याकडे, मी तुम्हाला ती प्रत पण दाखवू शकतो. आणि इथं तहसीलदार पण येऊन गेले, तहसीलदाराने सुद्धा इथं बघितलं सगळं, अतिक्रमण किती आहे काय आहे. आणि माझा दुसरी गोष्ट अशी आहे की माझा गट नंबर 39 आहे, तर ते 39च्या दक्षिण बाजूला वडा आहे आणि पूर्व बाजूलाही वडा आहे. आणि हे फक्त मी दोन्ही बाजूला वडं असल्यामुळं माझं जाण्यायेण्याचा प्रश्न सुटल म्हणून मी खरं हे क्षेत्र घेतलं. पण इथं जास्त गुंडगिरी लोकांनी काय केलं, इथं या वड्यामध्ये शासकीय वड्यात अतिक्रमण केलं. आणि अतिक्रमण काढण्याचा अधिकार जर तसं बघितला तर राहुरी तहसीलदार, श्रीरामपूरचे प्रांताधिकारी आणि नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, म्हणजे जिल्हाधिकारी. तर मी यांच्याकडं अनेक वेळा खूप प्रयत्न केलेत, बऱ्याच वेळा चक्रा मारल्यात. श्रीरामपूरलाही चक्कर मारली, राहुरीला चक्कर मारली, राहुरीलाही घे जाऊन आलो, नगरला जाऊन आलो, कुठलाही मला त्यांच्याकडून प्रतिसाद अद्यापर्यंत मिळालेला नाही. आज अशी परिस्थिती आली का दुष्काळी, मी काय खायचं, कुठं काम नाही. शेती आज तुमच्यासमोर माझी पडीक पडलेली आहे, खूप मोठमोठ्याला बाबळी झालेल्या आहेत. या बाबळीला कोण, म्हणजे या क्षेत्राला कोण वाली आहे आणि मी माझ्या लेकरा बाळांना काय घालणार. शेवटी मी त्यांना आता एकच पत्र देणार आहे की बाबा जर तुम्ही माझं 15 दिवसामध्ये जर अतिक्रमण जर काढलं नाही तर शेवटी मला राहुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसावं लागेल. आणि तेवढं करून सर माझा प्रश्न जर सुटला नाही तर मी राहुरी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी श्रीरामपूर आणि जिल्हा अधिकारी नगर यांच्यावरती शेवटी मला हायकोर्टामध्ये दावा दाखल करावा लागेल. दुसरा कुठलाही माझ्याकडं पर्याय उरलेला नाही साहेब. आणि मी जी काही तुमच्यासमोर आता मी ज्या बोलण्यापेक्षा तुम्हाला हे सगळं दिसतं, इथं
नैसर्गिक वळवळा नाही. इथं लोकांनी खूप मोठमोठ्याले दगड आणून टाकलेले आहेत, त्याच्यामुळं हा वडा नैसर्गिक काय बंद झालेला नाही, लोकांनी बंद केलेला आहे. तर याच्यावरती तात्काळ म्हणजे लगेच राऊरी तहसीलदारांनी प्रांताधिकाऱ्यांनी त्याच्यावर. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.